नमस्कार, मी मनाली न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सकाळचे 11 वाजलेत आणि आताच्या या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या या बुलेटिन मध्ये सविस्तर पाहणार आहोत। बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग बातमीने करतोय। मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला केलाय, तर उत्सवांची धामधूम पाहून त्यांच्या पोटात मळमळ होतीये, मुरुड मारतोय म्हणून ते जळजळ व्यक्त करतायत, आणि ज्यांना मराठी माणसांचे उत्सव आणि आनंद पाहून मळमळ जळजळ होतीये त्यांना आमचा एकच सल्ला, मग घ्या ना धोती योग, असा टोला शेलारांनी लगावलाय। तर आशिष शेलारांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर जोरदार टीका केलेली आहे। थापा मारणाऱ्यांकडे आता थापा राहिलेला नाही, अशी टीका आशिष शेलारांनी आता शिवसेनेवर केलेली आहे। पुन्हा एकदा ठाकरेंवर आशिष शेलारांनी टीकास्त्र डागलेलं आहे। मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार हल्ला केलाय, उत्सवांची धूम पाहून त्यांच्या पोटात मळमळ होती आणि मुरुड मारतोय म्हणून ते जळजळ व्यक्त करतायत, अशी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे। तर आशिष शेलारांनी एक पत्र जे आहे ते देखील जारी केलेलं आहे। या पत्रात त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र दागलेलं आहे। याविषयीचे सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी तुषार उपनर आपल्यासोबत आहेत। तुषार, पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी जोरदार हल्ला केलाय। मनाली आपण जर पाहिलं असेल तर मुंबई महानगरपालिका निवडणूक जशी तशी जवळ येऊ राहिलेली आहे। भाजप आणि शिवसेना यांच्यामधलं जे युद्ध आहे ते टोकाचं होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्या प्रकारे सामन्यातून भाजपावर टीका केली जाते त्या टीकेला आता आशिष शेलार यांनी पत्राच्या माध्यमातून उत्तर दिलेलं आहे। ज्यांनी राम ऑर्गनची खिल्ली उडवली, ज्यांनी 2.5 वर्ष मंदिरात देवाला बंदिवान केले, ज्यांनी दहीहंडी असेल, गणेशोत्सव असेल किंवा नवरात्र असेल ह्याला बंदी घातली, आता ते आमच्यावर टीका करतायत। मात्र हे चालणार नाहीये। या राज्यामध्ये गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, दहीकाला उत्सव सर्व जोरदार सुरूच राहणार आहे। ज्या प्रकारे उत्सवामुळे शिवसेनेच्या पोटात मळमळ होती अशी टीका आशिष शेलार यांनी केली। तुषार, मी थोडं थांबवतीये कारण आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे आमदार सचिन आहिर। सचिन आहिरजी, आपण पाहतोय पुन्हा एकदा आता मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर निशाणा साधलाय, उत्सवांची धामधूम पाहून तुमच्या पोटात मळमळ होते असं त्यांचं म्हणणं आहे। खरं तर ती मळमळ त्यांची मुंबई महानगरपालिकेला आहे, ती काय आजच नवीन नाही आहे। 2017 साली पण देखील त्यांचा हाच प्रयोग होता आणि ते काय प्रयोगाचं काय फळ मिळालं हे त्यांना सर्वांनाच माहित आहे। मुळामध्ये तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की बाबा सण फार उत्साहात होत आहेत। आज 3 दिवस पण देखील 12 पर्यंत परवानगी दिली, त्याचा निश्चितपणे स्वागत केलं पाहिजे। पण हे काय सण फक्त ह्यांनी सुरुवात केली अशातला भाग नाही। आपण सर्वांनीच पाहिलं असेल की कोविड नंतर जर पहिला सण जर कुठचा साजरा करण्याची मुभा राज्य सरकारने दिली असेल तर ते मोठ्या प्रमाणावरती आमच्या माध्यमातून सुरू झाली आणि त्याचा नंतर गणेश उत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल किंवा वेगवेगळे असेल, मग त्याची सुरुवात ही गुढीपाडव्याला झाली। आणि आपण सर्वांनीच पाहिलं असेल की गुढीपाडव्याला पण अशाच मोठ्या संख्येने गिरगाव असेल किंवा इथं भायकाळा असेल, परळ असेल, वरळी असेल, कल्याण डोंबिवली असेल आणि राज्यभरामध्ये ह्याची ही सुरुवात झाली। तर आता हा ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि ही ब्रँडिंग ही फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मगच येते, मग नंतर का ते करत नाही। मग आज जे सण साजरा करतायत त्याच्याबद्दल कोणालाही मनामध्ये काही शंका आणण्याची गरज नाही, कोण करत असेल तर नक्कीच करा, परंतु त्याचा ब्रँडिंग करून करण्याचा प्रयत्न जो चाललेला आहे, मग ते BSTच्या बस डेपो गाड्यांवरती असेल, पूर्ण मुंबई शहरामध्ये असेल, हिंदू सण आम्ही साजरा करतोय हे नवीन होऊन करायला त्यांना सांगण्याची गरज का लागते, ह्याचा अर्थच आहे की हे आताच करतायत की काय, आणि म्हणूनच ह्यांची जी मळमळ आहे। ठीक आहे, जसं तुमचं म्हणणं आहे की सणांची सुरुवात जी आहे पुन्हा एकदा धूमधडाक्यात साजरा करणं हे तुमच्या सरकारच्या काळात झाली असलं असं जरी तुमचं म्हणणं असलं, आणखी एक टीका त्यांनी केलेली आहे, आणखीन एक निशाणा साधलाय तो म्हणजे थापाबद्दल। थापा मारणाऱ्यांकडे आता थापा राहिला नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे। असं आहे की कर्मचारी जे असतात ते काय आज इकडे असतात उद्या तिकडे असतात, त्यांच्या बरोबर पण असणारे अनेक लोक आज आमच्याकडे आलेले पाहायला मिळत आहेत ना। आज जर तुम्ही भारतीय जनता पार्टीचं जर बघितलं तर मुळात त्यांचे लोक किती आहेत हाच एक प्रश्नचिन्ह निर्माण होईल। आणि म्हणून ज्यावेळी आज वेगवेगळ्या लोकांना घेऊन मग अनेकांची नावं घेता येईल पण तो काय आजचा व्यासपीठ नाही,
त्याचं आत्मसंशोधन त्यांनी करायला पाहिजे. पण मग थापा हे नाव ठाकरे कुटुंबियांसाठी महत्वाचं नाही का? नक्कीच एक काळामध्ये महत्वाचं होतं आणि असे अनेक थापा हजारो आणि लाखोच्या संख्येनी आहे. कुणीतरी एक गेला म्हणून घेऊन त्याची फार मोठी चर्चा करण्याची गरज नाही. सचिनजी तुम्ही असेच सोबत राहा. आपल्यासोबत भाजपचे आमदार राम कदम सुद्धा जोडले गेले आहेत. राम कदमजी, सचिन अहिर यांचं म्हणणं आहे की आम्ही महाविकास सरकारचं सरकार असतानाच सण सुरुवात झालेली आहे. गुढीपाडव्यानं आम्ही धूमधडाक्यात साजरा केलेला आहे कोविडच्या निर्बंधनानंतर. मुळामध्ये जगाच्या पाठीवर एक असं सरकार दाखवा की जे सत्तेत असताना त्यांचे कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि जवळपास 70-80% नव्हे 90% पेक्षा आमदार, खासदार, मंत्री सोडून गेले, तसं एक उदाहरण दाखवा. हा, विरोधी पक्षातले आमदार असतील, खासदार असतील, त्यांनी पक्ष सोडला अशी उदाहरणं आहेत. पण जे सत्तेत आहे, ज्यांचं सरकार आहे, मंत्रीपद कोणी सोडतं का? झालं कधी असं नाही. त्यामुळे मंत्री सोडून गेले तरी काय म्हणतात त्याला, उताने पडले तरी आमचे पायावर. आता घरामध्ये ज्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची पूर्ण सेवा केली, बाळासाहेबांनी त्याच्यावर नितांत प्रेम केलं, तो देखील आज मातोश्री सोडून जातो. याला कारण एकच आहे, मराठी माणसाचं नाव घेत एकाचे यांनी दोन बंगले केले स्वतःचे. पण त्या मराठी माणसाला, पत्राचाळीत राहणाऱ्या मराठी माणसाला मुंबईपासून हद्दपार केलं ह्यांनी आणि आता मराठीचा पुळका घ्यायला निघाले. राज्यसभेचा खासदार करताना तुम्हाला मराठी आठवत नाही, मुंबई महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्ट देताना तुम्हाला मराठी माणूस आठवत नाही. मराठी आता भारतीय जनता पार्टी मराठी दांडिया करत असेल तर उलट तुम्ही कौतुक केलं पाहिजे. वा तुम्ही करता आहात, यातही तुम्हाला राजकारण शोधायचंय. झालंय असं की हतबलता या पराकोटीची गेली आहे की आता उरलं सुरलेलं जे काही साम्राज्य होतं ते तरी टिकेल की नाही या शंकेपोटी वाटेल तशी ती टीका करतात. म्हणजे तुमच्या काळामध्ये 2.5 वर्षात कुठला तर सण तुम्ही साजरा करायला दिलात? राजकीय पक्षांना त्यांचे हजारोच्या संख्येने कार्यक्रम घ्यायला तुम्ही दिलेत, वाईन शॉप उघडायला परवानगी दिलीत, पण तुम्ही आमची मंदिरं नाही उघडलीत. आता देवी देवताला तुमच्या काळात शिव्या दिल्या गेल्या, तुमचं रक्त खवळलं नाही. तर त्याच्यामुळे मराठी मराठीचा पुळका करण्यापेक्षा आम्ही जे करतो आहोत, भारतीय जनता पार्टी जे करते आहे, ज्या थाटात आम्ही गणपती उत्सव केला, ज्या थाटात आम्ही नवरात्री करतो आहोत, तुम्ही करा ना, कुणी अडवलं तुम्हाला? राम कदमजी, आपण थेट सचिन अहिर यांच्याकडे पुन्हा एकदा जाणार आहोत. सचिन अहिरजी, तुम्हाला मान्य आहे का राम कदम यांनी पुन्हा एकदा टीकास्त्र लागलेलं आहे? हे युद्ध जे आहे, हे युद्ध मराठी माणसांकडे जाऊन पोहोचलेलं आहे. हे जे शाब्दिक वॉर जे आहे आपण ज्याला म्हणू शकतो, हे कोणी बोलावं ज्यांनी मुंबईचा प्रतिनिधित्व करत असताना मंत्रिमंडळामध्ये एक मराठी माणूस देऊ नये, त्यांनी बोलावं. आणि हे आम्ही नाही, जनता बघते. विशेषतः जसं मी उल्लेख केल्याप्रमाणे की ह्याची सुरुवात ही गुढीपाडव्याला केली आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, शासनाने जर ते काटेकोर रीतीने निर्णय घेतला नसता तर आजचे दिवस देखील आपल्याला पाहायला मिळाले नसते. आणि जी मंडळी आज सांगतायत त्यावेळी ते टीकाला टीका करत होते, किती राजकारण वॅक्सिनेशनवर झालं, मास्कच्या बद्दल काय झालं, कशाप्रकारे केंद्र सरकार राज्य सरकारला मदत करण्याची भूमिका घेतली, हे सर्व समोरच आहे. आणि म्हणून मला असं वाटते की आजच जे यांना जे कळकळीची जी त्यांची एक चळवळ दिसते, मळमळ दिसते, ही फक्त ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आहेत. मग हे यांना कोणी अडवलं होतं? या 2.5 वर्षा अगोदर ते देखील सत्ताभाग होते ना, मग त्यावेळी हे सहन करायला त्यांना कोणी थांबला होता का? आजच हे करण्याचा प्रयत्न ज्यावेळी होतोय त्यावेळी नक्कीच ही मळमळ लोकांसमोर यायलाच पाहिजे. धन्यवाद सचिन अहिरजी आणि राम कदम, आपले देखील धन्यवाद. न्यूज 18 लोकमतला तुम्ही दोघांनी प्रतिक्रिया दिल्याबद्दल. तर आपण पाहते उत्सवांची धामधूम पाहून. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या पोटात मळमळ होती असा वार, अशी टीका मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी केलेली आहे.